आम्ही शांततेने निघू राहिलो, मोर्चे काढू राहिलो, हे करू राहिलो. जर शिंदे सरकारने वगैरे आरक्षण दिले नाही तर हे आम्हाला बंदुकी घ्यावं लागतील डायरेक्ट. मनोज जरांगे पाटील आज सकाळी अंतरवाली सराटीकडनं मुंबईकडे निघालेले आहेत. गावोगावी त्यांचं स्वागत होत आहे. त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येनं जे मराठा बांधव आहेत ते सुद्धा निघालेले आहेत. आजपासून मनोज जरांगे यांनी उपोषण करणार असल्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि मुंबईत आम्ही धडकणारच आणि आरक्षण घेऊन राहणार असं सुद्धा चंग त्यांनी बांधलेलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. त्याच्यामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी होते आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली. ही बैठक खास करून राज्य मागासवर्ग आयोगाच्या संदर्भातली होती आणि राज्य मागासवर्ग आयोगाला 23 जानेवारीपासून युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत हे सगळं काम सुरू असणार आहे आणि याच्यामध्ये युद्ध पातळीवर काम सुरू होणार आहे. मराठा समाजाचं जे मागासलेपण सिद्ध करायचं आहे त्याच्याबाबतचं सगळं संशोधन होणार आहे. गोखले इन्स्टिट्यूट आहे त्याचा सुद्धा अहवाल याच्यामध्ये घेण्यात येणार आहे. सगळे विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, हे सगळे या बैठकीला उपस्थित होते. जे निवृत्त न्यायमूर्ती आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की सामाजिक भावनेनं काम आपल्याला करायचं आहे तसं आवाहन सुद्धा केलेलं. त्याचबरोबर गावोगावी दवंडी पिटास सूचना फलकांवर याच्याबाबतची माहिती द्या असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. त्याचबरोबर 24 तास कॉल सेंटर सुद्धा यावेळेस सुरू करण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा हे काम सुरू असणार आहे. आम्ही सध्या तळवडी गावात आहोत जे बीडमध्ये येतं आणि मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी हे सगळे गावकरी इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात जो आज निर्णय झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं. आज मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली आहे, आरक्षणाच्या संदर्भातलं एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन सुरू आहे पण दुसरीकडे जे राज्य मागासवर्ग आयोग आहे की जो मराठा समाजाला मागास असल्याचं सिद्ध करू शकणार आहे त्याची बैठक झालेली आहे आणि तिथं असा निर्णय घेतला की युद्ध पातळीवर काम सुरू होणार आहे. कसं बघता या निर्णयाकडे? आमचा 100% शिंदे साहेबांवर विश्वास आहे. सुरुवातीपासून ज्यावेळेस या आरक्षणाला जे काही सिंहासनासारखं म्हणजे मोठं स्वरूप ज्यावेळेस प्राप्त झालं तेव्हापासून जरांगे पाटलांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे आणि एकमेव शिंदे साहेबच असे एक मुख्यमंत्री आहेत की जे या मराठा समाजाला आरक्षण मिळू देऊ शकतात. जसं की तुम्ही विचारलं आता मागासवर्गीय आयोगाला म्हणजे जवळपास दिवस रात्र म्हणजे जागून किंवा अतिशय चांगल्या प्रकारे कष्ट करून कशा प्रकारे यांना मागास वर्गीय याच्यामध्ये बसवता येईल किंवा त्याचे काही हे पाहायचं अभ्यास जे चालू आहे मागासले पण सिद्ध करायचं चाललेलं आहे याच्यामध्ये कसं मराठा समाजाला बसवायचं आहे याचे जे काही प्रयत्न झालेत याच्याही पेक्षा जे काही आज काल परवा दिवशी शिष्टमंडळ आलं होतं आपल्या यांचं कुणाचं बच्चू भाऊकडूंचं आणि मंगेशजी चिवटे साहेब सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित होते आणि तेच मंगेशजी चिवटे साहेब जे कक्ष अधिकारी आहेत तेच ज्या सामंत साहेबांच्या सुद्धा शिष्टमंडळात होते. त्यावेळेस सरांनी म्हणजे आमच्या मनोजदादांनी सांगितलं होतं की बाबांनो जे काही कुणबी प्रमाणपत्र आम्ही दिलेलं आहे आणि ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या कुणबी नोंदीच्या आधारावरती सगळ्या स्वाऱ्यांना आणि मग त्याच्या आधारावरती पुन्हा सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे जे काही उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणलात की क्युरिटिव्ह पिटिशन आज कोर्टामध्ये दाखल आहे. आम्हाला त्या क्युरिटिव्ह पिटिशनबद्दल बोलायचंच नाही कारण की तो भाग वेगळा आहे, तो मुद्दाच वेगळा आहे. जसं की जर तुम्ही जर गॅजेट मानलं असतं तर आज तळागाळातल्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. मग जर तुम्ही गॅजेट मानत नसताना फक्त कुणबी नोंदीच्या आधारावर आरक्षण द्यायला निघालात ना त्याच प्रमाणावर आम्हाला क्युरिटिव्ह पिटिशनचे उत्तर आता देऊ नका. आणि जे काही तुम्ही म्हणता की आता शिष्टमंडळ येत आहे परत त्या आज जे काही बैठका झाल्या आयुक्तासोबत असोत किंवा कलेक्टरसोबत असोत की ते काय सांगतात की 31 जानेवारीपर्यंत आम्ही युद्ध पातळीवर काम करून आरक्षण मिळवून देऊ हे आता आश्वासनं बंद करा. हा जो काही झंझावात आता मराठ्यांचा पेटलेला आहे तो मुंबईमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण जरी तुम्ही जाहीर केलं तरी आम्ही मुंबई दर्शन करून येऊ आणि जोपर्यंत आम्हाला जरांगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्याच्या खाली उतरणार नाहीत हा सकल मराठा समाजाचा शब्द आहे. आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील हे म्हणतात की आम्हाला कुणबीतनं आरक्षण हवं आहे, आमच्या नोंदी तुम्ही शोधा, 54 लाख नोंदी मिळाल्या असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे सरकार मागासवर्ग आयोगाकडनं सुद्धा प्रयत्न करत आहे की मराठा समाजाला मागासले पण त्याचं सिद्ध करू शकलं तर मग त्याच्यामध्ये आरक्षण देता येईल. कसं बघतंय या सगळ्या गोष्टींकडे? आम्हाला तर मनोज जरांगे पाटील जे सांगतील तेच बरोबर वाटतंय कारण की त्यांनी आजपर्यंत कुणाला हँडल नाही झाले आणि कुणाचं न ऐकता फक्त मराठा समाजाबद्दल त्यांची जी तळमळ आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती आम्हाला मान्य आहे. ते जे म्हणतील ते जर म्हणले तर जे म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. बरोबर आहे. काय वाटतं की सरकार प्रयत्न करते, आज बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये मागासवर्ग आयोगाला काही निर्देश देण्यात आलेले आहे, युद्ध पातळीवर काम करायला सांगितलेलं आहे, वाटतंय सरकार सकारात्मक आहे आरक्षणाबद्दल? सरकार थोडस पॉझिटिव्हली आहे परंतु जे काही काम त्यांच्या स्तरावरती आहे ते युद्ध पातळीवर व्हावं जेणेकरून मराठा समाजाला कमीत कमी त्रास भोगावा लागेल आणि आमच्या दादाला पण कमीत कमी त्रास होईल. युद्ध पातळीवर काम करून समाजाला सहकार्य करावं.
आज जर बघितलं तर बैठक पार पडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आणि मागास वर्ग आयोगाला त्यांनी आदेश दिलेले आहेत की युद्ध पातळीवर काम करा, 23 जानेवारीपासून तुम्ही युद्ध पातळीवर काम करा, गावोगावी दवंडी पिटवा, सूचना फलक द्या, एक सामाजिक भावनेने काम करा आणि त्या अर्थाने पण मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुरू आहे. कसं बघताय सगळ्याकडे? हे सरकार लबाडाचं सरकार आहे. लबाडाच्या सरकारचं जेवलं बिगर त्याचा भरोसा नाही. 7 महिन्यापासून यांनी फिरवलेलं आहे. हा मराठ्यांचा वनवास आहे. हा 70 वर्षापासून चालू आहे. यांच्यावर काहीच विश्वास नाही. यांना वेळ काढून मराठ्यांचे जो उग्र आहे, ज्याची जी धारधार तलवार आहे, तिला कसं बोटून वेळ मारून न्यायचा असा यांचा प्रयत्न आहे. यांना जर आरक्षण द्यायचंच असतं, यांनी आंदोलन केलं असतं. आजपर्यंत ज्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे यांची कुठलीही चौकशी झालेली नाही, कुठलंही काही झालं नाही. यांना रातोरात दिलेलं आहे आणि मराठ्यांचं आरक्षण काढायच्या टायमाला हे करायचं ते करायचं. पहिले म्हणे नोंदी सापड्या, आता नोंदी सापड्या, नंतर म्हणते समिती काम करीन, समिती काम. आता हे जे मागास वर्गीय जे आणलेलं आहे, पाच काय नाही, जो न्याय आम्हाला तो सगळ्याला द्या ना. मुळात ज्यावेळेस मराठा येतो त्यावेळेस मराठ्यांना तुम्ही तत्वता निकष सगळे लावतात, मग बाकीच्यांना का नाही लावले? हा अशा प्रमाणे आमचा जो समाज आहे हा गुन्हेगारीकडे वळतोय. आज आम्ही शांततेने निघू राहिलो, मोर्चे काढू राहिलो, हे करू राहिलो. जर शिंदे सरकारने वगैरे आरक्षण दिले नाही तर हे आम्हाला बंदुकी घ्यावं लागतील डायरेक्ट. कारण काय झालं माहिती का, आम्ही करोया मारोची लढाई इथे आम्ही उपोषण वगैरे करतोय. यांना एकच करायचं आहे वेळ काढूपणा करायचा. मराठे हे उग्र असतात, मराठ्यांना झुलवायचं. पण आता जर यांनी मराठ्यांना झुलवलं आणि जर आरक्षण जर दिलं नाही, आरक्षण जर दिलं नाही तर हा वनवास देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला येईन, शिंदे सरकार त्यांच्या पक्षाला येईन आणि अजितदादा त्यांच्या पक्षाला येईन. यांचे सगळ्यांचे जे पोरं आहे हे अमेरिकेत सगळ्या गरीब मराठ्यांचे पोरं आहे ना. मरू राहिले वक्र, मारू राहिले इड. फक्त यांचं काय आहे, गुन्हेगारीत गुतवायचं, इकडे गुतवायचं. यांना काहीच घेणं देणं नाहीये. हे फक्त काय करताय, येड बनवू राहिले. हे जे सरकार आहे हे करायचं ते करायचं. मला काय म्हणजे इथे आठ किती आहे वाचलं तुम्ही ते मागासवर्गीय. पण एक महत्वाचा त्यातला मुद्दा आहे, कुठल्याही समाजाला आपल्याला जर आरक्षण द्यायचं असेल तर एक आयोग महत्वाचा असतो आणि त्या आयोगाच्या मार्फत सर्वेक्षण केलं जातं आणि आयोगाचा जो अहवाल आहे तो सरकार स्वीकारतं आणि मग त्याच्याप्रमाणे आरक्षण दिलं जातं. याच्यामध्ये मागासवर्ग आयोगाचा महत्वाचा एक भाग असतो, कारण मागासवर्ग आयोग हा संविधानिक आयोग आहे आणि त्याला अधिकार असतात या सगळ्या गोष्टी शोधण्याच्या. तर मग एक प्रकारे सरकार त्या पद्धतीनं प्रयत्न करते. दुसरीकडे मनोज जरांगेंचं म्हणणं आहे की आयोग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण आम्ही सगळे कुणबीच आहोत आणि आम्हाला कुणबी सर्टिफिकेट ज्याचे नोंदी सापडतील त्या देऊन टाका. सगळे सोयऱ्यांना सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने हे द्या. तुम्ही या दोन्ही गोष्टींकडे कसं बघता? एक तर संविधानिक पद्धतीनं सरकार आयोगाच्या मार्फत जाऊ पाहते, दुसरीकडे मनोज जरांगे म्हणते की आम्ही कुणबीच आहोत, आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या. जरांगे पाटील जे म्हणताय तर तेच बोलले होते मागच्या याच्यामध्ये, लिहून द्यायला त्यांना नोंदी सापडल्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आता नोंदी सापडल्या आता त्यांना कसं झुलवायचं म्हणून हे काढलं. रीड पिटिशन म्हणजे मड्यावर उपचार करासारखं आहे. दुसरी गोष्ट आयोग, आयोग आम्हालाच काऊन नाही, मग बाकीच्याला काऊन नाही? बाकीच्याला म्हणजे यांना वेळ काढायचा. जरांगे पाटीलांनी जे सांगितलंय ते न्यायालय विधीवर आहे. आमचे आजोबा पंजोबा काही अमेरिकेत जाऊन मोबाईल नव्हते म्हणित, इकडे शेतीच करीत होते. फक्त सुधारित शब्द आला. पहिले काय होता, फोन, आता अँड्रॉइड फोन, शेती आणि कुणबी हे शब्द हे फक्त झुलवा झुलवी आहे आणि याच्यावर सगळं पेशवाई पॉइझन म्हणून ते आमच्यावर प्रयोग करू आले. पण आता कुठलेही प्रयोग चालणार नाहीये, कारण की आता मराठे हे पेटलेले. मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणार आहे आणि देवेंद्र फडणवीसला आमचं चॅलेंज आहे. देवेंद्र फडणवीस मध्ये जर दम असन पॉवरफुल, बीजेपी मध्ये मराठा आमदार निवडून आणावं दाखवा यांना जर आरक्षण दिलं नाही तर. बीजेपीचे पक्षच येत नाही. ओबीसी आरक्षण, ओबीसी वाढ करण्यात आली ती कोणत्या आयोगाच्या पद्धतीने करण्यात आली हे सरकारने अगोदर दाखवावं. असं सांगितलं आलं की मंडल आयोगाच्या शिफारशी होत्या त्या लागू करण्यात आल्या, त्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण देण्यात आलं. तर मग आज राज्य सरकार, राज्य मागास आयोग जो संविधानिक आयोग आहे त्याच्या मार्फत एक प्रयत्न करू पाहते. दुसरीकडे मी जसं यांना म्हटलं की मनोज जरांगे म्हणतात की आम्ही कुणबीच आहोत, म्हणजे आमचा हक्काचा आहे, आमच्या नोंदी आहेत, त्याच्यावर आम्हाला आरक्षण द्या. म्हणजे आम्ही थोडक्यात आरक्षणामध्येच आहोत, फक्त आमचं तुम्ही नोंदी शोधत नाही त्यामुळे आम्हाला आरक्षण नाही मिळते. काय वाटतं तुम्हाला, सरकार सकारात्मक वाटतं तुम्हाला? माझी आहे इतक्या महिन्यापासून ही सरकार करत काय होती हे अगोदर सरकारने स्पष्ट करावं. जेव्हा पाटील साहेब एखाद्या आंदोलनाचा इशारा देतात तेव्हा हे सगळे येऊन इथं बसतात, पाटील साहेबांना मनवायचा प्रयत्न करतात, परत तेच त्यांचे बेचेपाडे चालू होतात. म्हणजे नेमकं हे फक्त टाइम काढायचं बघताय आणि यांचं पुढे आता इलेक्शन लागणार आहे, मग परत ते काय करणार आहे की काय म्हणतात त्याला आचारसंहिता आणणार आहे. आचारसंहितेमध्ये काय करणार आहे तुमचा प्रश्न मुद्दे सुद्धा देतो मी. याच्या आधीचे जेवढे आयोग आहे, गायकवाड आयोग, बापट आयोग, राणे समिती,
शिंदे समिती या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. विथ इंग्रजांनी सुद्धा आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, इंग्रजांनी शाहू महाराजांनी दिलेलं आहे. मराठे व कुणबी एकच आहे. फक्त हे जे काही सरकार आहे बीजेपी आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठे म्हणजे फडणवीस यांना फक्त मराठ्यांचं भांडवल करून झुलवायचं. त्याला असं वाटतं मराठ्यांना ऐन टाईमाला जर आपण दिलं तर मराठे आपल्याला मतदानानं निवडून आणतील. पण हे सारी आयोगाने आम्हाला दिलेलं आहे, राणे आयोग, गायकवाड आयोग, बापट आयोग, पालकांनी संविधानानं आम्हाला दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या संविधानानं आम्ही ऑलरेडी ओबी 183 जातीमध्ये आहोत, कुणबी जातीमध्ये आहोत. फक्त आम्हाला द्यायचं नाही, कारण की आम्ही मराठ्याचे लेकरं मोठे नाही झाले पाहिजे, हे गुन्हेगार झाले पाहिजे, यांच्या पक्षाचे झेंडे लावले पाहिजे. आम्ही काहीच लावणार नाही. आम्ही जारंगे पाटील जे म्हणतील ते करतील. जारंगे पाटील हे कायद्यानं म्हणून राहिले. पहिले काय म्हणजे नोंदी सापडा, अरे 54 लाख नोंदी सापडा, द्या प्रमाणपत्र आणि त्याच्या आधारावर पुढच्याला द्या. तुम्ही येड्यात काळाचा प्रयत्न करू नका. आणि जर मराठे मुंबईत आले, मराठे जर मुंबईत आले तर यांचे बीजेपी पक्ष शून्य होणार आहे. याला सर्वपरी जबाबदार कोण राहील? देवेंद्र फडणवीस. त्यांच्या म्हणल्यानुसार रातोरात 5 वाजेला सरकार बदलत. अजितदादा इकडे येता, किरीट सोमय्या ईडीची चौकशी थांबवता, सगळे जणांना मॅनेज करता. त्यांनी जर ठरवलं तर मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त झुलवायचं आहे. पण त्यांच्या झुलवण्यामध्ये बीजेपी हे शून्य पक्ष होणार आहे हा गरजवंत मराठ्यांचा बेंबीच्या देठापासून इशारा आहे त्यांना. बरोबर आहे. सोबत काही तरुण पण आहेत, काय वाटतं इतक्या वर्ष इतक्या वर्ष जरंगे पाटील म्हणतात की आम्हाला इतक्या वर्ष आरक्षण दिलं नाही, आमचं आरक्षण ठेवलं, काय वाटतं नोकऱ्यांमध्ये संधी मिळत नाहीये, आरक्षणामुळे काय प्रश्न सुटू शकतात? जसं जरंगे पाटलांनी आरक्षणामुळे आजकाल आम्ही बघतो की आमचे मराठा समाजाचे 2-2 मार्काहून किंवा 5-5 मार्काहून आमचे मराठा समाज जे नोकरीहून वंचित होतात ते खूप आज गरज आहे. आणि परत कॉलेजच्या जे मराठा समाजाला जे ओपन शैक्षणिक फीसमध्ये जे सवलत भेटत नाही. आणि आजकाल आता जेव्हा आमच्याकडे शेती होती आता ती शेती आमची 1 एकरावरची आता गुंठ्यावरती आली. आता आमचा जो समाज आहे तो समाज आमचा आता गुंठ्यावरती आल्यामुळे आता जो एवढं जे फीस वगैरे भरू शकत नाही त्याच्यामुळे ते आम्हाला इथून अडचणी आलेल्या आहेत. आणि जो आमचा जो जरंगे पाटलांनी जो सांगितलेला आहे जो आमचा टक्का जो घसरलेला आहे शैक्षणिक म्हणा नोकरीतला आर्थिकला त्याच्यामुळं आता आम्हाला खूप गरज आहे या आरक्षणाची. आणि ह्याच्यामुळं आम्ही सर्व समाज मराठा समाज जरंगे पाटलांसोबत आहे. हम सब लढेंगे जितेंगे हम सब जरंगे. तर खरं तर आपण या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्यात, आक्रमक प्रतिक्रियात, आणि सगळ्यांनी मुद्देसूद मांडणी सुद्धा केलेली की कशा पद्धतीने आरक्षण मिळायला पाहिजे, अर्थात सरकार आयोगाकडनं काम करू पाहत आहे परंतु आयोगाचा अहवाल कधी येईल, त्याच्यामधनं कधी आरक्षण मिळेल, हा सगळा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे जरंगे पाटील जी भूमिका घेत आहेत ती भूमिका त्यांना महत्वाची वाटते. आणि म्हणूनच जरंगे पाटील जे सांगतील ज्या पद्धतीनं पुढची रणनीती आखतील त्याच पद्धतीनं जाण्याचा निर्णय हा सगळ्या मराठा बांधवांनी घेतला. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे, राहुल गायकवाड, मुंबई.